बहुचर्चित आयपीएल अर्थात रोटरी प्रीमियरच्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा रसायनी येथील NISM मैदानात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना BKC व आदित्य फायटर या संघादरम्यान संपन्न झाला. अतिशय उत्कंठवर्धक झालेल्या अंतिम सामन्यात BKC संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते व ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक परेश ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत आदित्य फायटर संघाने द्वितीय क्रमांक पटकविला आहे, तर बेस्ट बॉलर म्हणून सचिन तोपटे, बेस्ट बॅटर समाधान दांडेकर, मॅन ऑफ द सिरीज पुष्करराज जोशी, मॅन ऑफ द सिरीज 15+ गटात देवदत्त देशपांडे यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह गणेश कडू, डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर दिवेकर, पंकज पाटील, सिकंदर पाटील, विक्रम कय्या, प्रीतम कय्या, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट कल्पेश परमार, रोटरी क्लबचे पनवेल सिटी प्रेसिडेंट मिसेस तन्ना यांच्यासह इतर मान्यवर, खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आणि त्याच्यामुळे पनवेलला एक चांगल्या प्रकारचं असं सांगतं या इथे क्रीडा स्पर्धांमध्ये चांगलं स्थान मिळावं आणि खरोखर त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न इथे सक्सेसफुल होताना दिसून येत आहे. दुर्दैव आमचं की आतापर्यंत आमच्याकडे मैदान नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला आतापर्यंत पनवेलमध्ये या स्पर्धा भरताना आम्हाला प्रॉब्लेम होत होता. परंतु आम्हाला आता अपेक्षा आहे पनवेल महानगरपालिकेकडून आता मैदान आहे, जानेवारी महिन्यामध्ये आता त्याचं काम पूर्ण होऊन आणि मग सध्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा होऊ शकते. जर पावसाळा लांबला नसता तर नक्कीच सर मला इथे विश्वास आहे की ह्या स्पर्धा ह्याच टायमामध्ये आपल्याला तिथे पनवेलच्या ग्राउंडवर घेत आल्या असत्या आणि चांगली सदस्य भेटली असती. ठीक आहे सर, जे होईल ते सध्या पुढच्या काळातील सध्या आपण चांगल्या प्रकारे आणखी चांगल्या प्रकारे होऊ शकेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. या इथे सर्व क्रिकेट सर्व संघ हे यांनी सध्या या इथे भाग घेतला आणि चांगल्या क्रिकेट इथे खेळलेल्या आहेत. नक्कीच याच्यामध्ये कोण जिंकला असेल तर क्रिकेटचा विजय झालेला आहे असंच मी ऐकलं. सर्व खेळाडूंना आणि सर्व आयोजक कमिटीला या इथे मी त्यांचा सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रमांसाठी पुढील काळातील आणखी साधा क्रिकेट असेल किंवा आणखी साधा रोटीचे इतर कार्यक्रम असतील त्याच्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो.